जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या माजी विभागाचा आढावा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला. बैठकीत माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महानगरपालिका सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौदांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, डॉक्टर कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल पांचाळ, निवेदिता दिगडे चौधरी आदी उपस्थित होते. मेळघाटात प्रामुख्याने बालके, महिला व सामान्यांमध्ये आढळणाऱ्या सिकल सेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. या आजाराचे प्रमाण शोधून काढणे, चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. दृष्टीदोष असलेल्या बालकांना मोठ्या भिंगाचे चष्मे दिल्यास त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये, यांच्यातील दृष्टदोषावर आधुनिक शस्त्रक्रिया करण्यात यावी. अशा विविध आजारांबाबत जनजागृती करा, असे आदेश अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. एक्सरे मशीन आहे, टेक्निशियन आहे तिथे, डिजिटल मशीन आहे, पेंट धुवावं लागते तिची मशीन, सगळे डिजिटल आहे. बरं, काढणी नाही अजून नाही आपण.